शेतीला मिळत असलेल्या उणे सबसिडीच्या पार्श्वभूमीवर कर्ज नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे, या घोषणेच्या अनुषंगाने आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी अकोट महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार कोरोना संक्रमण केंद्र सरकारने लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली. कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही, पण जनतेला त्याचा आर्थिक गुर्दंड खूप बसला. त्यातही मध्यमवर्ग व गरिबांना रोजगार उपलब्ध न झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यावर महावितरण लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्याचे बिल एकत्र पाठविले, जे काही हजारो रुपयात आहे ते संपूर्ण माफ करण्याची मागणी आंदोलकांनी केली. कृषी पंपाचे वीज बिल संपवा, विदर्भाला विजेच्या प्रदूषणातून मुक्त करा अशी मागणी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललित पाटील बहाळे, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख सतीश बाबा देशमुख, शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख माहिती व तंत्रज्ञान आघाडी लक्ष्मीकांत कौटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोट विद्युत महावितरण गेट समोर आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात सरकारच्या आवाहनानुसार की ज्या ज्या लोकांना कमाईचे साधन हिरावलेले आहे त्यांच्यापासून काही वसुली करू नका, घरवाळे घेऊ नका असे आवाहन सरकारनेच केले आहे. त्या अनुषंगानेच कोरोना काळात रोजगार हिरावला गेल्यामुळे आणि कामधंदाच नसल्यामुळे लोक विजेचे बिल कुठून भरणार, आणि विजेचा संबंध डायरेक्ट सरकारचे असल्यामुळे सरकारने विजेचे बिल रद्द करावे ही या संदर्भात मागणी करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेचे पूर्वीपासूनचे आंदोलन आहे, कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे. याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की जे काही निगेटिव्ह सबसिडायझेशन शेतीमध्ये आहे त्या निगेटिव्ह सबसिडायझेशनचा एकदा हिशोब करून कर आणि कर कर्ज आणि वीज बिलांची एकदा सगळी हिशोब संपले पाहिजे. आणि जर का आमच्याकडे पैसे निघत असतील तर आम्ही देऊ, आणि जर सरकारकडे किंवा समाजाकडे पैसे निघत असतील तर ते आम्हाला परत करण्यात यावे. हे मूळ आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. विदर्भाच्या संदर्भामध्ये विदर्भातलं सगळी वीज ही उर्वरित महाराष्ट्राला जाते, मराठवाडा आणि विदर्भातली, आणि सगळं प्रदूषण सगळं त्याच्या संबंधीचे जितके काही वाईट परिणाम होत असतील ते विदर्भाला भोगावे लागतात, मराठवाड्याला भोगावे लागतात. तेव्हा विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे. विदर्भातल्या जंगलांच्या भरोशावर तिथं सगळी इंडस्ट्रीयलायझेशन होते आहे, आणि इंडस्ट्रीयलायझेशनमधून जे काही लाभ व्हायला पाहिजे रोजगाराचे याचे त्याचे ते विदर्भाला होत नाही आहेत. त्याच्यामुळे हा सगळा प्रकार एकदा थांबवून एका मराठी राज्यापेक्षा 3-4 मराठी राज्य तयार होणे हे आपल्या मराठी माणसाच्या हिताचं आहे, आणि याला जे लोक विरोध करत आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो आणि वेगळ्या विदर्भाची मागणी करतोय. एमसीएन न्यूज करिता विलास बेलाडकर, अकोला.